बिहारमधील भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी बंडखोरी करत भाजपावर टीका केली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नुकतीच त्यांनी भेट घेत काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट केले होते. जड अंतकरणाने भाजप सोडत आहे असे सिन्हा यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का समजला जातोय. सिन्हा म्हणाले होते की सर्व काही ठीक असून मी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. आज काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, के सी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. बिहारमधील पाटणासाहेब लोकसभा मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा भाजपचे खासदार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा यांनी सतत भाजपावर टीका करत बंडखोरी केली होती. आता भाजपनेही त्यांना पाटणासाहेबमधून उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळे भाजपची शॉटगन काँग्रेसच्या हाती लागली. पाटणासाहेबमधून काँग्रेसने शत्रुघ्न सिन्हांना उमेदवारी दिल्यास केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी लढत होणार आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.